पूर्वा इलेक्ट्रॉनिक्स एंड इलेक्ट्रिकल सेल्स एंड रिपेयरिंग पॉइंट प्रोप्राइटर वैभव बलिराम पवार 80 87 12 99 92 तसेच 94 23 91 17 92 तसेच साई दर्शन फर्निचर एंड इलेक्ट्रॉनिक्स आमच्याकडे कपाट पलंग शोकेस सोफा ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। प्रोप्राइटर पोपट बलिराम पवार 80 87 12 99 62 तसेच 94 23 91 17 92 पत्ता सयाजीनगर HDFC बँकच्या बाजूला मेन रोड उमराणा तालुका देवळा जिल्हा नाशिक। आपल्या नाशिक शहरामध्ये काल परवा एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। एका महिलेला नायलॉन मांजेमुळे जीव गमवावा लागला। यापूर्वी सुद्धा नायलॉन मांजेच्या विरोधात अनेक वेळेला कारवाया करण्यात आलेल्या आहेत। शासनाने सुद्धा एक परिपत्रक काढून 2016 पर्यावरण संरक्षण कायदा 1986 कलम 5 प्रमाणे या मांजेचा वापर कोणत्याही दुकानदाराने करू नये, ग्राहकांनी सुद्धा तो खरेदी करू नये अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यानंतरसुद्धा वेळोवेळी काही 144 खाली ऑर्डर्स काढण्यात आलेले आहेत। त्या ऑर्डरप्रमाणे अंमलबजावणीसुद्धा करण्यात आलेली आहे आणि प्रशासनाकडून पोलिसांकडून वेळोवेळी त्या कारवाया केल्या देखील जातात। परंतु एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येकच गोष्ट जर आपण केवळ आणि केवळ कारवाईवरतूनच जर का बंद करण्याची अपेक्षा ठेवली तर कायदा तोडणाऱ्यांची संख्या आणि कायदा सांभाळणाऱ्यांची संख्या याचा मेळ लावणं हे खूप एक मोठं चॅलेंज सर्वांच्या समोर बसेल। ज्या गोष्टी जनतेच्या हिताच्या आहेत, ज्या गोष्टी आपल्या स्वतःच्या हिताच्या आहेत, त्याचं अनुसरण आणि पालन आपण आपलंच केलं पाहिजे। प्रशासन, पोलीस प्रशासन हे निश्चितपणाने कारवाई करणार आहे। या पुढे सुद्धा देखील अधिक जोमाने ह्या सगळ्या कारवाया केल्या जातील। परंतु माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की पतंग उडवण्यातली मजा ही पतंग कटण्यामध्ये सुद्धा आहे। असं नाही आहे की आपली पतंग शेवटपर्यंत टिकूनच राहिली पाहिजे आणि आपण काही करो, कितीही लोकांचं नुकसान हो, किती पक्षी प्राणी मरो, आपण मात्र त्यातनं एक असुरी आनंद घेणार आहोत ही भावनाच आपल्याला नागरिक म्हणून थोडीशी लाजिरवाणी वाटली पाहिजे। माझं सर्वांना आवाहन आहे की जो नियमित नॉर्मल पतंगीचं खेळ आहे त्याची मजा जर घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये काटाकाटी वगैरे हे सगळं व्हायला पाहिजे। म्हणून आपण स्वतःहून एक निर्णय नाशिकची सुजाण नागरिक म्हणून घेऊया की आपण या मांजेवरती आजपासून बहिष्कार टाकणार आहोत। कारण आज दुर्दैवाने एखाद्या पक्ष्याचा जीव गेला तर त्याचा आपल्याला काही वाटत नाही, आपल्याला वाटतं आपलं काय संबंध आहे। दुसऱ्याच्या घरात कुठे मृत्यू झाला ह्या मांजेमुळे तर आपल्याला काही वाटत नाही, ते दुसऱ्याच्या घरात झालं आहे। परंतु आपण हा अनुभव घेतलेला आहे की जी गोष्ट दुसऱ्यांच्या घरात होऊ शकते ती आपल्याही घरात होऊ शकते। म्हणून माझी एक विनंती आहे की आजपासून आपण या मांजेवरती बहिष्कार टाकू। कारवाया ज्या जिथपर्यंत प्रश्न आहे त्या निश्चितपणाने प्रशासकीय पातळीवरून पोलिसांच्या पातळीवरून जास्तीत जास्त प्रमाणात केल्या जातील। दोघेही मिळून आपण या संकटाला सामोरे जाऊ आणि याच्यामध्ये यशस्वी याची मला खात्री आहे। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।